अस्मिता कोळी आत्महत्या प्रकरणी शिक्षकांसह दोघांचा जामीन अर्ज नुकताच न्यायालयानं मंजूर केलाय. अस्मिता ही मल्लिकार्जुन प्रशाला हत्तुरे वस्ती येथील प्रशालेत इयत्ता 11वी मध्ये शिकत होती. त्याच प्रशालेतील शिकणाऱ्या मुलासोबत तिचे प्रेम संबंध होते. त्या दोघांनी भविष्यात विवाह बंधनाचं एकमेकांना वचन दिलं होतं. परंतु सदर शाळेचे संस्थापक दर्याप्पा हत्तुरे आणि सुधाकर कामशेट्टी हे मयत अस्मिता शाळेतून काढून टाकतो, तुझी बदनामी करतो अशी धमकी देत होते. या कारणामुळे अस्मिता हिनं 15 डिसेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अशा आशयाची फिर्याद अस्मिता हिचे वडील मल्लीनाथ कोळी यांनी MIDC पोलीस ठाण्यात दिली होती. यावर आपणास अटक होऊ नये म्हणून दर्याप्पा आणि सुधाकर यांनी ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्यामार्फत जिल्हा आणि सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्यादीचं अवलोकन केलं असता अर्जदाराने मयत अस्मिता हिला आत्महत्येस प्रवृत्त अथवा प्रेरित केलं असं दिसून येत असल्याचा युक्तिवाद मांडला आणि यावरून न्यायाधीशांनी 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय.